दादा नमस्कार. नमस्कार. आपण एक चांगले वक्ते आहात महाराष्ट्रात प्रसिद्ध. तर इथे आमच्यातही बहुतांश लोक चांगले वक्त बोलतात, पण अजून आमच्या वक्तृत्वाला कशी धार येईल याच्यासाठी काय मार्गदर्शन करणार? वक्तृत्व किंवा भाषण करणं ही आपण त्याला जे काय म्हणू शकतो की एक स्वतःच्या सेल्फ मोटिवेशन आणि प्रयत्नानं झालेली ती एक अवगत कला असते प्रत्येकामध्ये. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती माझ्यापेक्षा काय, माझ्यापेक्षा 1000 पटीनं चांगलं भाषण करू शकतो. आणि फक्त ते करण्यासाठी आपण स्वतःला डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आपण एखाद्याच कार्यक्रमामध्ये भाषण करण्याच्या वेळीस आपल्याला आठवतं की यार आपण बोलायला पाहिजे आहे, पण येत नाही. काय सिंपल लॉजिक आहे, पहिल्यांदा कोणतंही काम करताना पाय थरथर कापतात. कुणी कुणाला काय विचारायला गेल्यानंतर पहिल्यांदा थरथर कापते का नाही? तुम्हाला अनुभव आहे सगळ्यांना, पाय थरथर कापते. कसं विचारावं, हो म्हणाल नाही म्हणाल, त्या भानगडीत उशिरा कळायला लागतो तुम्हाला. म्हणजे मला काय सांगायचंय, तुम्ही जे पहिलं काम आयुष्यामध्ये जे पहिल्यांदा कराल, तिथं तुम्हाला भीती वाटते, तिथं तुम्हाला वाटतं की काय होईल, मी चुकतोय काय. कोणतंही काम असू द्या, तसंच भाषणाचं पण आहे. आणि इथं बसल्यावर एवढं समजायचं काही काही येत नाही यांना, आपल्याला जेवढं येतं तेवढं असं समजायचं सुरुवातीला. शिकू स्तर जोपर्यंत आपण पूर्ण शिकत नाही तोपर्यंत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं वाचनाचा आवाका, आपलं वाचन हे सर्व अंगानं असलं पाहिजे. आपण राजकारणात जरी काम करत असलो तरी फक्त राजकीय असून, तर सर्व क्षेत्रातलं शैक्षणिक, म्हणजे इथं बसलेलं अचानक जर कुणाला विचारलं का तुम्ही शैक्षणिक धोरणाविषयी बोला, तर तुम्ही 10 मिनिट बोलता आलं पाहिजे. आता या ठिकाणी आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत. मी वकिली करतो, माझा पॉलिटिक्स सोबत असताना मी ॲडव्होकेसीमध्ये काम करतो, ज्युडिशरीमध्ये काम करतो, तर माझा संबंध हा तळागाळातल्या प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांपर्यंत येत असतो. तर किमान एखादा इंजिनिअरिंगचा स्टुडंट माझ्याकडे आला तर किमान मला 10 विषय माहीत पाहिजेत त्याच्या क्षेत्रातले, की त्याला पगार किती, कसं काम चाललंय, किती बेरोजगार आहेत, हे माहीत पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला चांगला वक्ता व्हायचंय तर हे सुरुवातीला डोक्यात ठेवा की तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. तुम्हाला कोणते विषय मांडायचे आहेत त्या विषयाचा तुम्हाला जोपर्यंत गाढा अभ्यास नसणार आहे तोपर्यंत तुम्ही ते ताकदीने मांडू शकणार नाहीत. अडखळतो कोण ज्याच्याकडे विषय नसतो, अडखळतो कोण ज्याच्याकडे स्क्रिप्टच नाही पुढे काय बोलायचं. आणि आयुष्यात कधी लिहून भाषण पाठ करू नका, कधीच नाही. तुम्हाला जे वाटतंय ना ते बोला, ठीक आहे, चुकेल ना, एकदा चुकेल, दोनदा चुकेल, तीनदा चुकेल, कोण इथं परफेक्ट आहे? मी 8वीला पहिल्यांदा भाषण केलं, पहिल्यांदा गेलो, त्यावेळेस इंग्रजीत भाषण केलं की पहिला नंबर यायचा असा ट्रेंड होता आमच्या शाळेत. 2 पानं मी इंग्रजीत भाषण लिहिलं, तर इंग्रजीचा आपला काय फारसा संबंध नव्हता, थोडा आज यायला लागला असे जरा. आणि मग इंग्रजीमध्ये भाषण केलं, प्रेसिडेंट ऑफ दिस प्रोग्राम, चीफ गेस्ट ऑफ दिस प्रोग्राम, एवढंच मला आठवलं. तिथं गेलं की बाकी सगळंच विसरून गेलं. मी चिठ्ठी काढली, भली मोठी चिठ्ठी वाचून दाखवली, नंबर नाही आला. आयुष्यात माझा नंबर मी कुठे भाषणाला कधी आला नाही, कधी मी स्पर्धा बी केल्या नाहीत. मला सांगायचं एवढं की तुमचा कॉन्फिडन्स आणि त्यासोबत असणारा तुमचा अभ्यास. असे अनेक लोक तुम्ही बघत असताल, लय आरडून बोलतंय पण काय बोलतंय ह्याचा मेळच लागत नाही, असे लोक आहेत. तर तुमचं भाषण हे आक्रमक असलंच पाहिजे, पण तेवढंच ते गाढा अभ्यासातून आलेलं असलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम जर तुम्ही केलं तर निश्चित तुम्ही एक चांगला वक्ता म्हणून पुढे येऊ शकता.